स्टेट बँकेचे योनो ॲप वापरणाऱ्या शिक्षकांना 9 लाखाचा गंडा बसला आहे. बँक खात्याचा ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी अनेक ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप बँकेच्या खात्याशी लिंक करून त्या माध्यमातून व्यवहार केले जातात. अशाच प्रकारे योनो ॲप अनेक जण वापरतात. या ॲपला बंद पाडून 2 शिक्षकांच्या खात्यातून 8,67,000 रुपये 4 ट्रान्झॅक्शनमधून काढून घेतली. ही घटना शनिवारी सकाळी 8:30 व दुपारी 3:30 या दरम्यान घडली. किशोर भास्कर बनावसे हे आदर्श शिक्षक आहेत. त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियात खाते आहे. त्यांनी योनो ॲप बँक खात्याशी लिंक केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून मागील 2 वर्षापासून ते दैनंदिन व्यवहार करीत. शनिवारी सकाळी त्यांनी बिल भरण्यासाठी योनो ॲप उघडून पाहिले, मात्र ते उघडले नाही. त्यामुळे पेटीएमवरून त्यांनी बिल पेड केले. नंतर दुपारी 3:30 वाजता योनो ॲपवर बॅलन्स चेक करण्याकरिता उघडून पाहिले, मात्र ते ओपन होत नव्हते. दरम्यान त्यांना मेसेज आला. या मेसेजमध्ये ॲप बंद आहे व त्याला पॅन कार्ड लिंक करा असं सांगितले. ते लिंक करण्यासाठी sbinetbanking.in.netpreview.domain.com वर क्लिक करा असे सांगण्यात आले. त्यानुसार बनारसे यांनी लिंकवर पॅन कार्ड नंबर, योनो ॲपच्या युजर आय डी टाकला. हे टाकताच त्यांना ICICI बँकेतून फोन आला. तुमचे पैसे क्रेडिट कार्डमधून ट्रान्झॅक्शन होत आहे. यावर बनारसे यांनी हे ट्रान्झॅक्शन त्वरित थांबवा, असे कुठलेही कार्ड माझ्याजवळ नाही असे सांगितले. तात्काळ त्यांनी SBIला कॉल सेंटरवर फोन करून तक्रार केली, मात्र त्यांच्या अकाउंटमधून 2,99,923 रुपये व 67,221 रुपये असे 2 ट्रान्झॅक्शन एकापाठोपाठ झाल्याने सांगण्यात आले. बँकेतून पैसे उडण्याचे लक्षात येताच बनारसे यांनी अवधूतवाडी पोलीस स्थानिक गाठले.